ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको शांति दे भगवान। नमो मातृभूमि जिते जन्म लेम, नमो मातृभूमि जिते वाड़लेम, नमो धर्म भूमि जिचा कामी पड़ो दे सदा ती नमामी नमा। सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रम माचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित प्रमुख पावने व मजा मित्र मित्रों सर्वांना नमस्कार। माझे नाव ज्ञानेश्वरी देवेंद्र आढाव, मी जी आर काबरा येथील आठवीची विद्यार्थिनी। माझा विषय आहे गांधीजी काल आज आणि उद्याचे। मी माझे इथे विषय मांडित आहे महात्मा गांधी जी म्हणजे बापू, ज्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी असे होते। त्यांचा जन्म गुजरात येथील पोरबंदर येथे झाला। गांधीजी लहानपणापासूनच शाळेत जाऊ लागले। अभ्यासात मध्यम प्रगती असलेल्या मोहनदासाच्या वर्तणुकीला मात्र प्रथम क्रमांक असे। ते नेहमी सत्याचा आग्रह धरी, स्वदेशीचा केला स्वीकार, स्वातंत्र्याचा मिळून दिला अधिकार। स्वदेशीचा केला स्वीकार, स्वातंत्र्याचा मिळून दिला अधिकार। ब्रिटिशांचा केला प्रतिकार, गांधीजी म्हणजे सत्य अहिंसेचा आविष्कार। ब्रिटिशांचा केला प्रतिकार, गांधीजी म्हणजे सत्य अहिंसेचा आविष्कार। गांधीजींनी गुजरातमधील साबरमती येथे आश्रम स्थापन केले। जात धर्म पंथ यांचं तेथे थारण होतं। भारतातील जनता ही गरीब आहे, त्यांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी साखरचा प्रवास केला। गांधीजी आज जर आपल्यात असते तर प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळाला असता, परंतु आज प्रत्येक नागरिक स्वतःचाच बघतो, स्वतः पुरताच मर्यादित राहतो। महात्मा गांधीजींनी भारतीयांना अन्यायी अत्याचारी जुलुमी सत्तेतून रक्ताचा एक थेंब न सांडवता सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाने जगाला एक नवा क्रांतीचा मार्ग घडून दाखवला। परकीय जुलमी सत्तेला देशातून हाकलून देण्यासाठी सत्य अहिंसा असहकार स्वदेशीचा वापर उपोषण व हरता या सूत्रानुसार त्यांनी इंग्रजांना सडो की पडो करून सोडले। महात्मा गांधी परकीय जुलमी सत्तेला देशातून हाकलून देण्यासाठी आंबरण उपोषण चले जाव चळवळ दांडी यात्रा यासारख्या अशस्त्रांचा वापर त्यांनी इंग्रजांविरुद्ध केला। महात्मा गांधीजींनी अस्पृश्यांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून भारतवासियांना मानवतेची शिकवण घडून दिली। खेड्याकडे चला हा मूलमंत्र स्वच्छतेचा दिला आदेश इंग्रजांनी झुगारून केला भारतीयांना चले जाऊचा आदेश नेहरूंप्रमाणे गांधीजींना लहान मुले